राज्य एड्स नियंत्रण संस्था, जिल्हा नियंत्रण केंद्र आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या वतीनं जागतिक एड्स पंधरवड्या निमित्त जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले. 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन, त्यानिमित्त 1 ते 15 डिसेंबर दरम्यान एड्स दिन पंधरवडा पाळण्यात आला. राज्य एड्स नियंत्रण संस्था, जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण केंद्र, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाच्या वतीनं विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. 1 डिसेंबर रोजी जनजागृतीपर रॅली काढण्यात आली. त्याचबरोबर या 15 दिवसात विविध ठिकाणी पथनाट्ये सादर करण्यात आली. विविध शाळा महाविद्यालयांमध्ये एड्स जनजागृती अभियान राबविण्यात आले. व्याख्यान आणि रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. याबाबत अधिक माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रदीप ढेले यांनी दिली. नमस्कार, मी डॉक्टर प्रदीप ढेले, जिल्हा शल्यचिकित्सक सोलापूर. आपण आत्ताच 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर हा आपण जागतिक एड्स दिनानिमित्त आपण पंधरवडा पूर्ण जिल्हाभर साजरा केला आहे आपल्यातर्फे, पण परंतु पूर्ण महाराष्ट्रात आणि पूर्ण भारतात हा पंधरवडा जागतिक एड्स दिनानिमित्त साजरा केलेला आहे. आणि याच्या मागचा उद्देश म्हणजे एड्स आणि एच आय व्ही या आजाराबाबत लोकात जनजागरणता व्हावी, त्यातले त्यांना जे त्याच्याबद्दल जे त्यांच्या गैरसमजुती आहेत त्या निवारण व्हावेत, आणि जे एच आय व्ही ग्रस्त आहेत किंवा एच आय व्ही बाधित झालेले आहेत त्यांना समाजात मानाचं स्थान मिळावं, डिस्क्रिमिनेशन कमी व्हावं आणि त्यांना म्हणजे सर्वांसारखा अधिकार मिळावा आणि त्यांनी आपल्यासारखेच ते जीवन जगावेत या निमित्त हे पंधरवडा साजरा करण्यात आला. आणि यावेळेस तर घोषवाक्यच आहे की समाज बदल घडवू शकतो, म्हणजे आपण फक्त शासनावर न सोडता किंवा याच्यामध्ये प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपण एच आय व्ही ग्रस्तांना आधार देणं, सहानुभूतीपूर्वक त्यांच्याबरोबर चर्चा करणं आणि त्यांना सन्मान मिळवून देणं. सोलापूर शहराबरोबरच जिल्ह्यात उत्तर सोलापूर, मोहोळ, पंढरपूर यासह विविध तालुक्यात जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले. सोशल मीडियाच्या माध्यमातून एड्स अवेअरनेस प्रोग्रामही घेण्यात आला. एड्सबाबत जनजागृती करणाऱ्या विविध संस्थांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सोलापुरात ऑटोरिक्षा रॅलीही काढण्यात आली. तसेच 4 हुतात्मा पुतळा येथे मेणबत्ती लावून जनजागृती करण्यात आली. या विविध कार्यक्रमास सोलापूर शहर जिल्ह्यातील अधिकारी तसंच कर्मचारी उपस्थित होते. यामध्ये अनेक महाविद्यालये आणि शाळांनीही सहभाग नोंदविला. एड्सला हद्दपार करण्यासाठी राज्य एड्स नियंत्रण संस्था, जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण केंद्र, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय जोमाने काम करीत असल्याचे दिसत आहे. शहर आणि जिल्ह्यातील एड्स रुग्णांसाठी शासकीय रुग्णालयात मोफत औषधांचीही सोय आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक यांनी केले आहे.